अवघ्या 6 महिन्यापूर्वी विवाह झालेल्या मात्र पतीसोबत वाद असल्याने माहेरी आलेल्या 18 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात पत्र्याच्या पाईपला साडीच्या सहाय्याने गळाफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पंढरपूर येथे फुलेनगर भागामध्ये 21 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणात MIDC वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रांजल पंढरीनाथ साळवे वय 18 वर्षीय राहणार जांभरगाव तालुका वैजापूर हल्ली मुक्काम फुलेनगर पंढरपूर असे गळाफास घेऊन आयुष्य संपवलेल्या तरुणीचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रांजल हिचा विवाह मालेगाव येथील तरुणासोबत झाला होता. पतीसोबत पटत नसल्याने ती लग्नाच्या 1.5 महिन्यात माहेरी आली होती. दरम्यान शुक्रवार रात्री वडिलांना कंपनीत जाण्यासाठी प्रांजलने डब्बा करून दिला. वडील कंपनीत गेल्याने प्रांजल तिची आई व भाऊ घरी होते. जेवण करून सर्वांनी रात्री 2 वाजेपर्यंत चित्रपट बघितला. घरातील सर्व झोपी गेले. पहाटे 4 वाजेच्या सुमारास प्रांजलची आई शौचालयास जाण्यासाठी उठली असता प्रांजल दिसून आली नाही. आईने किचनमध्ये जाऊन बघितले असता प्रांजलने गळाफास घेतला होता. यावेळी प्रांजलला तातडीने घाटी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. प्रांजलने नेमकी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. या प्रकरणात MIDC वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा अधिक तपास MIDC वाळूज पोलीस करीत आहेत.